बुलडाणा जिल्हा आढावा बैठकीसाठी आलेल्या मुख्यमंत्र्यांनी ऑनलाईन दारू विक्रीवरती आपली भूमिका स्पष्ट केली असून केवळ ऑनलाईन दारू विक्री करण्यासाठी आमच्याकडे अर्ज आला आहे, त्यांना आम्ही कोणतीही परवानगी दिलेली नाही, त्यामुळे कोणतीही सरकारकडे शहानिशा न करता या गोष्टीचा बाऊ करण्यात आला असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय. बुलढाणा जिल्हा आढावा बैठकीसाठी आलेल्या मुख्यमंत्र्यांनी ऑनलाईन दारू विक्रीवर आपली भूमिका स्पष्ट केली असून केवळ ऑनलाईन दारू विक्री करण्यासाठी आमच्याकडे अर्ज आला आहे, त्यांना आम्ही कोणतीही परवानगी दिलेली नाही, त्यामुळे कोणतीही शहानिशा न करता सरकारकडे या गोष्टीचा बाऊ करण्यात आला असल्याचं ही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. त्या बातमीच्या आधारावर चर्चाही घडवण्यात आली. कुठलाही कागद एकही असा नाही की ज्याच्यावर घरपोच दारूच्या संदर्भातला निर्णय झाला. कोणीतरी एक पत्र दिलं की आम्हाला म्हणजे काही दुकानदारांनी की घरपोच दारूच्या संदर्भात आम्हाला तुम्ही परमिशन द्या, ती कधी देण्यात आलेली नाही. त्याच्या आधारावर म्हणजे मला कधी कधी असं वाटतं की किती कपोल कल्पित बातम्या आपण छापतो आणि त्याच्यावर आपण देशभरामध्ये चर्चा देखील घडवून टाकतो. सरकारला विचारतच नाही की असा काही निर्णय आहे का. त्यामुळे कुठलाही असा निर्णय सरकारने कधी घेतला नाही, घेण्याचं कारण नाही, अतिशय चुकीचा अशा प्रकारचा निर्णय. पुढे PSIच्या पदभरतीत पदोन्नतीत SC ST वर झालेल्या अन्यायावर बोलताना मॅटने ही पदोन्नती रद्द केली आहे. 154 मागासवर्गीय PSI पदाच्या ज्या पदोन्नती मॅटने रद्द केल्यात, PSIच्या पदाच्या ज्यांचं ट्रेनिंग पूर्ण झालं आहे त्यांना समाविष्ट करून घ्यावं अशी राज्य सरकारची भूमिका आहे, त्यासाठी आम्ही प्रयत्न करत असल्याचंही मुख्यमंत्री म्हणाले. राज्य सरकारने रद्द केलं नाही, मॅटने त्या रद्द केल्या आहेत, पण राज्य सरकारची भूमिका अशी आहे की यांचं ट्रेनिंग पूर्ण झालं असल्यामुळे यांना समाविष्ट करून घ्यावं आणि म्हणून त्याकरता आम्ही मार्ग काढतो. जवळजवळ 13 मंडळं अशी आहेत की जे 25-50% आत जिथे पाऊस आहे, 50 मंडळं अशी आहेत की जे 50-75% एवढा पाऊस आहे, 29 मंडळं असे आहेत की 75-100% पाऊस आहे, आणि केवळ 2 मंडळं असे आहेत की जिथे 100% किंवा त्याच्यावर पाऊस या ठिकाणी पडलेला आहे. आणि साधारणपणे जून महिन्यामध्ये 22 दिवसाचा पावसाचा खंड आहे, जुलैमध्ये 18 दिवसाचा पावसाचा खंड आहे, ऑगस्टमध्ये 23 दिवसाचा पावसाचा खंड आहे, आणि सप्टेंबरमध्ये 28 दिवसाचा पावसाचा खंड आहे. आता जी काही केंद्र सरकारने 2016 साली निकष तयार केलेले आहेत, या निकषानुसार दुष्काळ जाहीर करण्याकरता अत्यंत ऑब्जेक्टिव्ह आणि सायंटिफिक अशा प्रकारची व्यवस्था उभी केली आहे. याच्यामध्ये जेव्हा पाऊस कमी पडतो तेव्हा ट्रिगर वन ॲक्टिवेट होतो, आणि असा जवळजवळ 11 तालुक्यांमध्ये ट्रिगर वन ॲक्टिवेट झाला आहे, आणि ॲव्हरेज पावसापेक्षा मोठं डेव्हिएशन हे या 11 तालुक्यांमध्ये आहे. आणि पावसाच्या 2 दिवसांमधला जो खंड आहे हा खंड ट्रिगर 2 ॲक्टिवेट करतो, आणि या ट्रिगर 2 मध्ये 8 जिल्हे आहेत, ज्यातले 8 तालुके आहेत, ज्यातले 5 तालुके सिव्हिअर आहेत आणि 3 तालुके हे पार्शल आहेत. त्यामुळे आता या दोन्ही ट्रिगर ॲक्टिवेशन नंतर याच्यामध्ये ग्राउंड ट्रुथिंगमध्ये पीक कापणीचे प्रयोग आपण करतो, आणि त्याच्या आधारावर राज्य सरकार टंचाई सदृश स्थिती ही घोषित करते. राज्य सरकारने टंचाई सदृश स्थिती घोषित केल्यानंतर दुष्काळाचे जे काही सगळे कार्यक्रम असतात ते सुरू होतात, आणि त्यानंतर केंद्र सरकारचे टीम येऊन त्याचं ॲक्टिवेशन करून त्याला दुष्काळ जाहीर करते. त्यामुळे आता या संदर्भात ट्रिगर 1 आणि ट्रिगर 2 या दोन्हीचं ॲक्टिवेशन हे जिल्हा प्रशासनाने केलं आहे, आणि आता पीक कापणीचे प्रयोग जे आहेत ते वेगवेगळ्या तालुक्यांमध्ये चाललेले आहेत. त्याचा डाटा कोरॅबरेट करून साधारणपणे 31 ऑक्टोबरपर्यंत हा सगळा डाटा आम्ही राज्यभरातला एकत्रित करणार आहोत, आणि त्यानंतर लगेच आम्ही टंचाई सदृश स्थिती म्हणजे जी दुष्काळाची पहिली पायरी आहे ती आम्ही घोषित करू, आणि दुष्काळाच्या सगळ्या कारवाया ज्या आहेत त्या कारवाया या ठिकाणी आम्ही निश्चितपणे सुरू करू. शालिनी प्लस साठी संदीप वानखेडे, बुलढाणा.